शिवनेरी किल्ला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेला हा शिवनेरी किल्ला। या किल्ल्याची डोंगररांग नाणेघाट असून या किल्ल्याची उंची जवळपास 3500 फूट आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ म्हणून ओळख असलेला शिवनेरी किल्ला या किल्ल्यावर आज आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, सध्या आपण आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या महादरवाजाजवळ। हा बघू शकता तुम्ही महादरवाजा। पुण्यापासून जवळपास 105 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे। शिवनेरी किल्ल्यावर जात असताना एकूण 7 दरवाजे लागतात, त्यातील पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा। दरवाजातून आतमध्ये गेल्यावर पहारेकऱ्यांना बसण्यासाठीची जागा बघायला मिळते। या दरवाजाला बुरुज आणि वर जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत। इतिहासात जुन्नर हे गाव इसवीसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे। जुन्नर शहरात प्रवेश करताच आपल्याला शिवनेरी किल्ला दिसू लागतो। असं म्हटलं जातं की पूर्वी नाणेघाटातील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे। गणेश दरवाजा आहे। किल्ल्यावरील दुसरा दरवाजा म्हणजेच गणेश दरवाजा। पिराचा दरवाजा जवळ आलेला आहोत। गडावरील तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा म्हणजेच पिराचा दरवाजा। हा दरवाजा पाहून पुढे जाताना डाव्या बाजूला आपल्याला उद्यान पाहायला मिळते। प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा। हत्ती दरवाजा।
पाण्यात टाका. मेना दरवाजा. कुलूप दरवाजा. पुढे गेल्यावर अंबरखान्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी अंबरखान्याचा उपयोग धान्य साठवण्यासाठी केला जात असे. अंबरखाना गडावर विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. टेकोमा. काशीत. पाण्याचे टाकेत. गडाच्या मध्यभागी पाण्याच्या टाक्याही आहेत. गडावर प्रवेश करताच उजव्या हाताला एक स्मारक पाहायला मिळते. येथे आई जिजामाता व छत्रपती श्री शिवाजी महाराजांची लहानपणीची मूर्ती आपणास बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. यालाच शिवजन्मभूमी असे म्हटले जाते. इथे आपल्याला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक बघायला मिळते, तसेच पाळणाही बघायला मिळतो. जन्मस्थळाच्या आजूबाजूला आपणास वाड्यांचे अवशेष पाहायला मिळते. बदामी टाके. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या बाजूलाच असलेला हा एक तलाव. या तलावाचा आकार बदामासारखा असल्यामुळे याला बदामी तलाव असे म्हटले जाते. कडेलोट टोक. बदामी तलावापासून पुढे चालत गेल्यावर कडेलोट टोकाकडे जाता येते.
तर मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत कडेल टोक। पूर्वी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी या टोकाचा वापर केला जात होता। हे पूर्ण जुन्नर शहर आपल्याला पाहावयास मिळते। कडेल टोक ही किल्ल्याची सर्वात शेवटची बाजू आहे। गडावर मुघल काळातील एक मशीद आहे। गडावर शिवाई मातेचे मंदिर आहे। अशा प्रकारे आज आम्ही शिवनेरी किल्ला संपूर्ण पाहिलेला आहे। आता आम्ही थेट कळसुबाई शिखर पाहण्यासाठी निघत आहोत। पुढील भाग लवकरच।